रवींद्र वायकरा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार प्रवेश. महायुतीतलं जागा वाटप उद्यापर्यंत फायनल होईल, तिन्ही पक्षांना सन्मानजनक जागा मिळतील, अजित पवारांचा दावा. सुनील शेळकेंनी कुणालाही धमकावलं नाही, कार्यक्रमाला गर्दी जमली नाही मग पळवाट म्हणून शेळकेनं टार्गेट, अजित पवारांची टीका. अमोल कीर्तिकरांना ठाकरेंनी दिलेली उमेदवारी मवियासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता, कीर्तिकरांच्या उमेदवारीवर संजय निरुपम यांचा आक्षेप. हॉस्पिटल भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे अजित पवारांमध्ये वागयुद्ध, रखडलेल्या महापालिका निवडणुका कधी होणार सुप्रिया सुळेंचा सवाल, तर सुप्रीम कोर्टामुळे निवडणुका रखडल्या अजित पवारांचं प्रत्युत्तर. पुणे महापालिकेच्या मोफत भूखंडावर उभ्या राहिलेल्या व्यावसायिक हॉस्पिटलवर सुप्रिया सुळे यांची टीका, फक्त 15% गरीब रुग्णांवर सवलतीत उपचार होणार असल्याचा दावा, तर 350 पैकी 35 बेड गरिबांसाठी मोफत राहणार अजित पवारांची माहिती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांचा आज जनतेशी संवाद, तर मुलगा विक्रांत जाधवच्या भाषणावेळी भास्कर जाधव भाऊक. पुणे कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन, उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिंदेंसह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचीही उपस्थिती. भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता, उद्या संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.